राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या 16 आणि 17 ऑगस्टच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून 16 ऑगस्टची परीक्षा 27 तर 17 ऑगस्टची परीक्षा 28 ऑगस्टला होणार आहे. परीक्षांची वेळ पूर्वीप्रमाणेच राहील असे परीक्षा विभागाने सांगितले आहे. मागील काही दिवसांपूर्वी नागपूर तसेच नजीकच्या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बस तसेच इतर वाहतूक सेवा विस्कळीत झाली. विद्यापीठाच्या अखत्यारीत नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आदी जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने 16 आणि 17 ऑगस्टला होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता अनुक्रमे 27 आणि 28 ऑगस्टला घेतल्या जाणार आहे. विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यातील विविध केंद्रावर 21 ऑगस्टला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पत्रानुसार विद्यापीठाने 21 ऑगस्टच्या परीक्षा स्थगित केल्या असून त्या 1 सप्टेंबरला होणार आहेत. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.